तर आता तंदूरी चिकन साठी आपण इथे घेतले हे मी 1/2 किलो चिकन घेतले, याला मी सुरीनी जस्ट इथे कट करून घेतले जेणेकरून आपण जो मसाला लावणार आहे तो आत मध्ये व्यवस्थित पेनिट्रेट होईल, त्याच्या आत मध्ये जाईल व्यवस्थित। ओके, नंतर हे आहे 1/2 कप दही। आता या दह्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, नंतर लाल तिखट 1 टेबलस्पून, नंतर चवीप्रमाणे मीठ आणि हळद। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। सगळीकडे मसाला लागलाय, व्यवस्थित डीप करून चिकन व्यवस्थित त्या दह्यामध्ये डीप करून घेतले मी। आणि आता हे मी फ्रीज मध्ये 1 तासासाठी ठेवून देणार आहे, अर्धा तास ठेवलं तरीही चालतं। आता हे मॅरिनेट करून जाईल फ्रीज मध्ये। 1 तास झालेला आहे, आता हे चिकन बघा व्यवस्थित मॅरिनेट झालंय। आता मी हे पॅन मध्ये फ्राय करणार आहे। हे आपण विदाउट ओव्हन करतोय तंदूर। ओके, तर आता हे जाईल पॅन मध्ये। आता इथं मी पॅन घेतलाय, याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून ऑइल घातलंय। आता मी याच्यामध्ये 1 टीस्पून बटर, आणि 1-2 ते 3 मिनिट वाफ आणायची, नंतर मग परत आपण ते पलटणार आणि परत 2 ते 3 मिनिट त्याला वाफ आणणार। आता 4 ते 5 मिनिट मी याला वाफ काढली आणि आता आपण हे पलटणार। आणखी 3 ते 4 मिनिट असं ओपन पॅन मध्येच परतून घ्यायचं।
होत आलेलं आहे, तर हे पूर्ण असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं ओपन पॅनमध्ये। आता लीड नाही लावायचं, वास तर खूप छान येतोय याचा। आता कलर पण चेंज झाला, आता हे चांगलं फ्राय झाले, बघा तुम्ही कलर पण कसा व्यवस्थित आला याला। त्याची अवस्था आपण चेक करूया, झालं हे ओपन होते म्हणजे हे व्यवस्थित शिजले। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेईन। हां, तर ही आपली चिकन तंदुरी रेडी आहे, मी आता ही प्लेटमध्ये काढून घेतली आहे। बघा याचा कलर पण खूप छान आलाय आणि एकदम टेम्पटिंग दिसतंय हे सगळं। तर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन नवीन रेसिपीज ॲड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। थँक्यू।